गिरीश महाजनांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. शिवसेना फोडण्याचं त्यांचं मिशन असलं, पण आम्ही काही भाजपमुळं शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही आहे. काँग्रेस राष्ट्रवादी जिच्यासमोर आम्हाला भविष्यात लढायचं आहे त्याच्यासोबत आम्ही राहून आमच्याच आम्ही घरामध्ये साप पाळल्यासारखं आम्हाला वाटत असल्यामुळं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये विनाकारण गिरीश भोवणी कोणी क्रेडिट घेण्याचा काही मतलब नाही आहे. तुम्ही आमदारांचं ऐकूनच घ्यायला तयार नव्हते, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे इतके ऐरी गेले होते की आम्ही तुम्ही 50 आमदार सोडायला तयार झाले पण राष्ट्रवादी सोडायला तयार नाही, तुम्ही 13 खासदार सोडायला तयार पण राष्ट्रवादी सोडायला तयार नाही. राष्ट्रवादीचे 3 बडे नेते आता ईडीच्या रडारवर दिसत आहेत, कारण आज सकाळी हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर ईडीनं धाड टाकली आहे. नाही, ते पक्ष म्हणून रडारवर आहे असं मला काही वाटत नाही, कारण मी बघितलं की त्यांचा जो कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून जो व्यवहार त्यांच्या मुलाकडे त्या ठिकाणी झाला त्याच्यामधली जी काही अनियमितता आहे किंवा जो गैरव्यवहार झालेला आढळला आणि त्याची तक्रार झाली त्या अनुषंगाने ती झालेली कारवाई आहे, ती पक्ष किंवा कुठला नेता म्हणून असं वाटत नाही. आणि अशा प्रकारे जर कुठे अनियमितता झाली असेल किंवा गैरव्यवहार झाला असेल तर अशा प्रकारची यंत्रणा काम करतात. यंत्रणेचा गैरवापर केला जातो आहे असाही आरोप केला जातो, ते सिद्ध करावं त्यांनी. मग जर काही झालं नसेल तर ते आपापच कोर्टात सिद्ध होईल. गिरीश महाजनांनी असं म्हटलं आहे की शिवसेना फोडण्याचं आमचं मिशन होतं आणि आम्ही ते पूर्ण केलं आहे. त्याबद्दल संजय राऊत यांनी त्यांचे आभारही मानलेत गिरीश महाजनांचे की एक तरी भाजपचा नेता आता खरा बोलला आहे. गिरीश महाजनांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. शिवसेना फोडण्याचं त्यांचं मिशन असलं, पण आम्ही काही भाजपमुळं शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही आहे. 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही. आम्हाला वर्षावर एंट्री नव्हती, आम्हाला मातोश्रीवर एंट्री नव्हती, आमच्या भेटी होत नव्हत्या, आमच्या कुठली कामं होत नव्हती. त्याच्यामुळे आणि शिंदेसाहेबावर केलेला अन्याय त्याच्यामुळे सगळे लोक पेटू बाहेर उडले. आणि महत्त्वाचं कारण की काँग्रेस राष्ट्रवादी जिच्यासमोर आम्हाला भविष्यात लढायचं आहे त्याच्यासोबत आम्ही राहून आमच्याच आम्ही घरामध्ये साप पाळल्यासारखं आम्हाला वाटत असल्यामुळं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये विनाकारण गिरीश भोवणी कोणी क्रेडिट घेण्याचा काही मतलब नाही आहे. तो संजय राऊत असं म्हणतात की कोणी खरं बोलत नव्हतं, शिवसेनेचे जे बाहेर पडलेला गट आहे ते काहीतरी वेगळे कारणं सांगत होते, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत होते, पण खरं आता भाजपच्या नेत्यांनी सिद्ध करून दिलं. या संजय राऊतांनी जी जेव्हा हे सगळे बाहेर पडले त्याच्या 6 महिने मागं जाऊन आपले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्याबद्दल किती तक्रारी करत होते, त्यांना सोडा सोडा सांगत होते, तुम्ही जर तेव्हा त्यांना सोडलं असतं तर हे पक्ष लोक बाहेर गेले असते का, भाजप जो काही दावा भाजप करते त्यांचे मनसुबे पूर्ण झाले असते का, होऊ शकत नसते ना. तुम्ही आमदारांचं ऐकूनच घ्यायला तयार नव्हते, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे इतके ऐरी गेले होते की आम्ही तुम्ही 50 आमदार सोडायला तयार झाले पण राष्ट्रवादी सोडायला तयार नाही, तुम्ही 13 खासदार सोडायला तयार पण राष्ट्रवादी सोडायला तयार नाही. काय म्हणणं होतं आमदारांचं की हे सगळं तुम्ही सोडा, आम्ही काहीच जात नाही. याच्यामुळे आता कोणी क्रेडिट घेत असेल आणि कोणाचं काही मिशन असेल हे 100% अपयश आहे आमच्या जुन्या नेत्यांचं.